हाय फ्रेंड्स, इथे मी कोळंबीचा झटपट रस्सा असा तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं अर्धा किलो कोळंबी घेतली आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे, मालवणी मसाला घालायचा आहे 2 चमचे आणि अगळ 1 चमचा घालायचा आहे। तुमच्याकडे जर अगळ नसेल तर अर्धा लिंबू पिळलं तरीही चालेल। आता हे सगळं असं व्यवस्थित या कोळंबीला लावून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घ्यायचं आहे, कोथिंबीर घ्यायची आणि अद्रक घ्यायचे, थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे। आता हे ग्राइंड झाले वाटण। आता आपण ह्यातील 1 चमचा वाटण या कोळंबीवर घालणार आहोत आणि ते व्यवस्थित लावून घ्यायचे सगळ्या कोळंबीला आणि हे अर्धा तास मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे। आता एका कढईमध्ये 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। मीठ घालायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचा आहे तो कांदा आणि इथं पुन्हा 3 चमचे वाटण घालायचे। हे पुन्हा छान परतून घ्यायचे आणि आता एका टोमॅटोची प्युरी करून घालायची आहे। तीही छान परतून घ्यायची आणि त्यावरती 2 मिनटं झाकण ठेवायचे आणि त्याला छान तेल सुटल्यावर पुन्हा ते परतून घ्यायचे। आता हे छान तेल सुटले, परतून झाले। आता त्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे, पुन्हा 2 चमचे घालायचा आहे। ते पुन्हा परतून घ्यायचे आणि आता मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची त्यावरती आपल्याला। ही व्यवस्थित अशी छान परतून घ्यायची आणि त्यावरती झाकण ठेवायचे 5 मिनटं। आता 5 मिनटं झाली आहे, ती छान वाफून निघाली आहे। तर 5 मिनटानंतर ही कोळंबी पुन्हा परतून घ्यायची आणि त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालायचे, गरम पाणी घालायचे। आणि एका वाटीमध्ये मी आमसूल भिजत घातले होते, 2 ते 3 आमसूल घालायचे भिजून, ते पुन्हा ढवळून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजून घ्यायचे। आता हे मस्त शिजलं आहे, तुम्ही बघू शकता कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे। आता आपण हा सर्व करूया। तुम्ही बघू शकता कोळंबीचा रस्सा किती सुंदर झाला आहे आणि झटपट बनतो, खूप वेळ लागत नाही रश्श्याला, वाटण काढायची गरज पडत नाही आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतो। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी बघायला मिळेल। धन्यवाद।